नमस्कार विद्यार्थी मित्रों, दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर द्वारे बीए, बीकॉम, एमए, एमकॉम, एमबीए, एमएससी गणित इत्यादी कोर्सेससाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात सुरुवात झालेली आहे। ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम univ.ac.in या वेबसाइट वर सर्वप्रथम जावे आणि तिथे गेल्यानंतर इथे एक नोटिफिकेशन तुम्हाला दिसेल, दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत बीए, बीकॉम, एमए, एमकॉम, एमबीए, एमएससी गणित या अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष 2023-24 साठीचे प्रवेश सुरू। आणि इथेच आपल्याला अप्लाय नाव हा एक टॅब दिसेल, त्या अप्लाय नाववर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपण ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी जो पोर्टल आहे तिथे आपण जातो। अप्लाय नाववर क्लिक करूया। अप्लाय नाववर क्लिक केल्यानंतर आपण या पोर्टलवर येतो। इथं सर्वप्रथम आपल्याला लॉग इन करण्यासाठी युजर नेम आणि पासवर्डची आवश्यकता आहे। ते आपल्याला नवीन न्यू रजिस्ट्रेशन अंतर्गत रजिस्टर करून हा लॉग युजर नेम आणि पासवर्ड तयार करता येतो। त्यासाठी सर्वप्रथम न्यू रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करावे। न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक केल्यानंतर इथे रजिस्टरचा ऑप्शन तुम्हाला दिसेल आणि तिथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी, त्यासाठीचा पासवर्ड, म्हणजे तुम्ही जो पासवर्ड इथं पोर्टल साठी तयार करणार आहे तो पासवर्ड पुन्हा एकदा रिपीट करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर देखील इथं द्यायचा आहे। त्यामुळे सर्वप्रथम तुमचा ईमेल आयडी इथे टाकून घ्या। असा ईमेल आयडी टाकल्यानंतर तुम्ही एक पासवर्ड तयार करा। तुम्हाला जो सोपा आणि लक्षात राहील असा पासवर्ड तुम्ही तयार करा आणि तो नंतरच्या काळात देखील तुम्हाला वापरता येईल अशा दृष्टीने बनवायचा आहे। त्यानंतर तुमचा फोन नंबर जो आहे तो या इथे तुम्हाला तुमचा फोन नंबर द्यायचा आहे। आपला फोन नंबर व्यवस्थित पद्धतीने द्यावा, कारण फोन नंबर दिल्यानंतर या फोन नंबरच्या माध्यमातून तुम्हाला ओटीपी येईल। त्यामुळे ओटीपी साठी तुमचा योग्य फोन नंबर द्यावा। तसेच आपल्या जर ऍडमिशन केल्यानंतर ज्या सगळ्या सूचना वगैरे आहेत त्या फोनच्या माध्यमातून देखील तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो, त्यामुळे फोन नंबर हा अत्यंत बिनचूक द्यावा। मग इथं आय अग्री विथ द टर्म्स यावर टिक करून सबमिट वर क्लिक करावे। सबमिट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओटीपी पाठवण्यात आल्याचा मेसेज येतो आणि तुमच्या फोन मध्ये हा ओटीपी तुम्हाला दिसेल। फोन मध्ये आलेला ओटीपी जो आहे तो एंटर ओटीपी या इथे तुम्हाला भरायचा आहे। आता मला आलेला ओटीपी आहे 99005। हा आकडा टाकल्यानंतर सबमिट वर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला यु आर सक्सेसफुली रजिस्टर असा मेसेज येईल। त्यानंतर लॉग इन वर क्लिक करून तिथे तुम्हाला युजर नेम म्हणून तुम्ही जो ईमेल ऍड्रेस दिला होता तो ईमेल ऍड्रेस इथे टाकावायचा आहे। आणि पासवर्ड टाकायचा आहे। ईमेल ऍड्रेस म्हणजे तुमचा जो लॉग इन युजर आय डी आणि पासवर्ड सेव्ह केल्यानंतर तुम्हाला लॉग इन वर क्लिक करायचं आहे। आणि लॉग इन वर क्लिक केल्यानंतर पुढच्या प्रोसेससाठी
पोर्टल लोड होऊन जाईल. पासवर्ड बहुतेक चुकलेला आहे. तुम्ही योग्य पासवर्ड टाकणं आवश्यक आहे. चुकीचा पासवर्ड टाकल्यास लॉग इन होणार नाही. ओके, तर तुम्ही पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला ही पहिल्यांदा स्क्रीन दिसेल. लॉग इन केल्यानंतर त्यामध्ये तुमच्याकडे हा फॉर्म भरताना तुमच्याकडे काय कुठल्या कुठल्या गोष्टी असायला पाहिजेत त्याबद्दलची माहिती ते दिली आहे. सर्वप्रथम तुमच्याकडे एक आधार कार्ड असायला हवं तुमचं, त्याचा आधार नंबर फॉर्म भरताना लागेल, व्हॅलिड मोबाईल नंबर लागेल, जसं आपण ओटीपी साठी टाकला तसा मोबाईल नंबर लागेल, ईमेल ऍड्रेस लागेल जसं आपण लॉग इन साठी वापरला तोच पुन्हा फॉर्म भरताना देखील तुम्हाला द्यावा लागेल. त्याच पद्धतीनं तुमच्याकडे 15 KB पेक्षा कमी साईजचा तुमचा पासपोर्ट साईज फोटो जो आहे तो स्कॅन स्वरूपात हवा. त्याचबरोबर तुमची जी सही आहे, स्वाक्षरी जी आहे, ती देखील 15 KB पेक्षा कमी साईजची असलेली स्कॅन रूपातली आपल्याला लागेल. त्याचबरोबर तुमचे बँकेचे डिटेल्स लागतील. तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करता येण्यासाठी यूपीआय आयडी किंवा डेबिट कार्ड, नेट बँकिंग याचा या सुविधेचा वापर करावा लागेल. तुमच्या बँकेचे काही डिटेल्स देखील आपल्याला लागणार आहेत. तसेच तुमचे तुमची ओळख पटवण्यासाठी वोटर आयडी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन नंबर अशा गोष्टी देखील आपल्याला लागतील. त्यासोबतच तुमचे जे शैक्षणिक कागदपत्र आहेत म्हणजे 10वीचे 12वीचे BA चे BCOM चे हे देखील आपल्याला लागतील. तसेच जर तुम्ही समजा रिझर्व्ह कॅटेगरी मध्ये मधील असाल तर तुम्हाला त्यात तुमचे कास्ट सर्टिफिकेट देखील लागेल. त्यासोबत इतर देखील डॉक्युमेंट्स आपल्याला लागतील. तर इथे आल्यानंतर हे सगळे थोडं सूचना तुम्ही वाचाव्यात आणि नंतर आय अग्री अँड कंटिन्यू यावर क्लिक करावं. असं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सगळे स्टेप्स दिसतील. या स्टेप नुसार आपल्याला आपली माहिती भरायची आहे, ज्यामध्ये पहिल्यांदा पर्सनल माहिती, नंतर ऍड्रेस जिथं पत्ता तुम्हाला द्यायचा, रिझर्वेशन तुम्हाला जे काही आहेत कॅटेगरी आहेत ते सिलेक्ट करायची आहे, काही इतर माहिती आहे ती देखील तुम्हाला द्यायची आहे. त्यानंतर कुठल्या कोर्सला तुम्ही प्रवेश घेऊ इच्छिता त्याची माहिती द्यायची आहे. क्वालिफाय एक्झाम म्हणजे तुम्ही या कोर्स घेण्यासाठी जी काही कुठली क्वालिफाय एक्झामिनेशन आहे ती पास झाला आहात का नाही हे देखील तुम्हाला इथे या माहितीद्वारे द्यायचं आहे. आता क्वालिफाय एक्झाम म्हणजे जी या परीक्षेसाठी म्हणजे बी ए असेल, एम ए असेल, तर बी ए हे त्याच्यासाठी क्वालिफिकेशन असतं. समजा बी ए असेल तर 11वी 12वी हे क्वालिफाईंग एक्झाम असेल, तर त्याची माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे. त्यानंतर तुम्ही कुठले डॉक्युमेंट्स जोडून देणार आहात त्याची माहिती या इथं द्यायची आहे आणि फोटो जो आहे तो तुमचा फोटो इथं अपलोड करायचा आहे. आणि नंतर सगळ्यात शेवटी तुमचे जे विषय आहेत ह्याच्यासाठी एम ए साठीचे एम ए जे काही तुमचे कोर्स सिलेक्ट करा त्याचे विषय इथं निवडायचे आहेत. हां, तर इथं तुम्हाला पहिल्यांदा स्टुडंट नेम आहे, इथं श्री श्रीमती जे काही आहे ते सिलेक्ट करून तुम्ही आपलं फॉर्म भरण्यास सुरुवात करा. तुमचं नाव पहिल्यांदा तुम्हाला द्यावं लागेल, त्यानंतर आडनाव, नाव, जसं तुम्हाला फॉर्म भरावा लागेल हे सर्व डिटेल्स तुम्ही भरावेत. त्यानंतर इथे एक दुसरी एक आधार कार्डचे डिटेल्स देखील तुम्हाला इथे भरावयाचे आहेत. त्यानंतर इथे जर सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती ABC ID. ABC ID साठीचा जो ABC ID तुम्हाला अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ID हा आवश्यक आहे. तो ABC ID तुम्ही तुम्हाला जो एक युट्यूब व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला आहे त्या माध्यमातून तुम्ही तो काढू शकता किंवा इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती देखील इथे मिळू शकते. ABC ID कसा काढायचा तर तो पाहून तुम्ही त्या आधारे ABC ID काढून घ्यावा आणि तो ABC ID इथे नोंदवायचा आहे. हा 12 अंकी असतो.
12 अंकी ABCID दिल्यानंतर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आणि तुमची जी काही डेट ऑफ बर्थ आहे ती तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर द्यायचा आहे. तुमचा जो तुम्ही वापरता आहात तो मोबाईल नंबर इथे द्या, कारण मोबाईलच्या माध्यमातून आपण बऱ्याचदा विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्कात राहत असतो. त्यांना सर्व बाबींच्या म्हणजे परीक्षा असाइनमेंट यांच्या सूचना ज्या आहेत त्या या मोबाईल नंबरच्या माध्यमातून दिल्या जातात. त्यामुळे मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस हे अचूक देणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने तुमचा ईमेल ऍड्रेस इथे द्यावा. तर अशा पद्धतीने ही माहिती इथं भरण्यात यावी. त्यानंतर रिलीजन जे आहे ही जी माहिती आहे ही तुम्ही भरावी. त्यानंतर जो रिलीजन आहे तो तुम्ही इथे सिलेक्ट करायचा आहे. जो कुठला रिलीजन असेल तो तुम्ही सिलेक्ट करावा. त्यानंतर जे काही कास्ट जी आहे ती सिलेक्ट आहे. त्यानंतर स्टुडंट कॅटेगरी ओपन रिझर्व जी काय आहे ती इथे सिलेक्ट करा. रिझर्व केल्यानंतर रिझर्व कॅटेगरी तुम्हाला इथे ऑप्शन दिसतील. स्टुडंट कॅटेगरी ओपन केल्यानंतर इथे देखील ओपन चा ऑप्शन आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. जे काही दिव्यांग विद्यार्थी त्यांनी फिजिकल हँडिकॅप साठी जे जे ऑप्शन्स आहेत ते सिलेक्ट करावे. तर हे झाल्यानंतर तिथे गार्डियन इन्फॉर्मेशन असे विचारले आहे. गार्डियन इन्फॉर्मेशनच्या संदर्भातली माहिती आहे, तर त्यामध्ये तुम्ही त्याबद्दल इथे भरू शकता. संपर्क क्रमांक जो आहे तो तुम्हाला इथे द्यायचा आहे. त्यानंतर अदर इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला नॅशनॅलिटी विचारली आहे. तिथे तुम्ही तुमची जी काही इंडियन नॅशनॅलिटी जी आहे इंडियन म्हणून तुम्ही तिथं टाकू शकता. त्यानंतर इथे NRI म्हणून विचारले, तिथे तुम्ही जर भारतीय असाल भारतात राहणार आहे तर नो असं सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर अर्बन रुरल म्हणजे किंवा शहरी भागात राहत असाल तर त्या संदर्भातली माहिती द्या. मॅरिटल स्टेटस जी माहिती आहे ती इथे द्यायची आहे. पासपोर्ट असेल तर पासपोर्ट नंबर द्या. ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ड्रायव्हिंग लायसन्सचा इथे नंबर द्यावा. ब्लड ग्रुप कुठला आहे त्याबद्दलची करावी. आणि तुमची अॅन्युअल इन्कम जी आहे त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचे बँकेचे डिटेल्स जे आहे ते तुम्हाला इथे द्यायचे आहे. तर हे बँकेचे डिटेल्स फ्री रिफंड वगैरे उपयुक्त ठरतात, त्यामुळं हे डिटेल्स देणे देखील आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने द्यावेत. बँकेचा अकाउंट नंबर देखील इथं तुम्ही द्यायला हवा. तर ही सगळी माहिती भरल्यानंतर अँड कंटिन्यू यावर क्लिक करावं. ही माहिती एकदा पडताळून पाहावी आणि सेव्ह अँड कंटिन्यू वर क्लिक करावं. तुम्हाला विचारेल आर यू शुअर सेव्ह अँड कंटिन्यू, तर येस असं त्यावर क्लिक करावं. त्यानंतर तुम्हाला सेव्ह झाल्याचा मेसेज येईल आणि युअर पर्सनल इन्फॉर्मेशन हॅज तुम्हाला येईल. त्यामुळे तुमची जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती आता सेव्ह झालेली आहे. आता तुम्हाला पत्ता इथे द्यायचा आहे, त्या पद्धतीने तुम्ही पत्ता द्यावा. तुमचा जो काही पत्ता आहे तुम्ही द्या व्यवस्थित पत्ता द्यावा, कारण शेवटी तुम्हाला तो तुमचा मार्क लिस्ट वगैरे आहे ते तुमच्या घरच्या पत्त्यावर बऱ्याचदा पाठवण्यात येत असते, त्यामुळे तुमचा पत्ता जो आहे तो व्यवस्थितरित्या द्यावा. हा, तर असं तुम्ही वगैरे जो काही तुमचे लँडमार्क वगैरे असतील तर त्या हिशोबानं द्या.
त्यानंतर राज्याचा जो ऑप्शन आहे तिथे क्लिक करा, त्यानंतर जिल्हा जो आहे तो क्लिक करा, तहसील जो आहे तो क्लिक करा, शहराचं नाव असेल तर शहराचं नाव लिहा, गावाचं नाव असेल तर गावाचं नाव लिहा, आणि जो तुमचा पिनकोड आहे तो इथे द्या। ऑप्शन सगळी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तुम्हाला तुमच्याशी संपर्क साधणे सोपे जाईल। तर हा देखील सेव्ह अँड कंटिन्यू क्लिक करून तुम्हाला हा मेसेज येईल, येस अँड सेव्ह इट म्हणा। तर यानंतर ही माहिती, ऍड्रेस बदलची माहिती सेव्ह झाल्याचं तुम्हाला इथं मेसेज दिसून येईल। तर ओके म्हणून जे पुढचे जे आहेत रिझर्वेशन, जे संदर्भात स्पेशल रिझर्वेशन एक्सेल्स मेल वगैरे रिझर्वेशन असतात त्या संदर्भात जर ऍप्लिकेबल असेल तर यातलं जो काही आहे तो सिलेक्ट करा, ऍप्लिकेबल नसेल तर नॉट ऍप्लिकेबल वर क्लिक करा आणि सेव्ह आणि पुन्हा यस सेव्ह इट वर क्लिक करावं। ही सोशल रिझर्वेशनची माहिती तुमची सेव्ह झालेली आहे, त्यानंतर ओके पुढच्या माहितीसाठी यावं। आता इथं अदर इन्फॉर्मेशन मध्ये तुमच्या आतापर्यंत तुम्ही दिलेल्या ज्या परीक्षा आहेत त्या संदर्भातली माहिती आलेली आहे। तर तुम्ही तुमच्या 10वी पासून SSC पासून 12वी जे काही आणि त्यानंतरचे जे क्वालिफिकेशन आहेत त्याबद्दलची माहिती द्यायची आहे। फक्त इथं तुम्हाला दाखवण्यासाठी मी सेकंडरीचे जे आहे संदर्भातलं तुम्हाला माहिती दाखवतो। तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट केलंय, मंथ वगैरे जे काही आहे ते सिलेक्ट करा आणि त्याच्या हिशोबानं तुम्ही तुमचे हे जे माहिती आहे ही भरा, तुमच्या याच्याप्रमाणे परसेंटेज वगैरे जे काही आहे ते लिहा आणि ऍड करा। अशा पद्धतीने ही माहिती तुम्ही ऍड करा, अशाच पद्धतीने तुम्ही तुमचे बॅचलर म्हणजे ग्रॅज्युएशन एस 10वी 12वी कुठला डिप्लोमा वगैरे केला असेल, सर्टिफिकेट कोर्स केला असेल किंवा मास्टर्स कोर्स केला असेल, हे सर्व आतापर्यंत तुम्ही जे शिक्षण घेतले त्याची माहिती इथे तुम्हाला द्यायची आहे आणि ही माहिती देऊन तुम्ही पुढे सेव्ह आणि कंटिन्यू करू शकता। अशा पद्धतीने ते जे माहिती आहे ती सेव्ह झालेली आहे। आता तुम्हाला इथं तुम्ही आता जो कोर्स निवडणार आहात त्याची माहिती इथं भरायची आहे। तर यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा कोर्स इन्फॉर्मेशन, यामध्ये तुम्हाला लर्निंग मोड सिलेक्ट करायचा आहे। तुम्ही सर्वजण आपण हे जो फॉर्म बघतोय हे डिस्टन्स एज्युकेशन साठीचा फॉर्म आहे, डिस्टन्स माध्यमातून डिस्टन्स मोड मध्ये जे कोर्सेस आहेत त्यासाठीचा हा फॉर्म आहे। त्यामुळे तुम्ही सिलेक्ट करताना इथे तुम्हाला डिस्टन्स दिसेल, सिलेक्ट मोड वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डिस्टन्स असे दिसेल, तर डिस्टन्स वर सर्वप्रथम तुम्ही क्लिक करायचे आहे। ते केल्यानंतर तुम्हाला कॉलेजच्या इथं 197 डिस्टन्स एज्युकेशन असं ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेलं दिसेल। त्यानंतर तुम्हाला ज्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे म्हणजे BA, BCom, MA, MCom, MBA, MSc मॅथमॅटिक्स या पद्धती यातल्या कुठल्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यासाठी सिलेक्ट कोर्स वर क्लिक करावं आणि तुम्हाला जो कोर्स हवा तो इथे तुम्हाला सिलेक्ट करता येईल। तर आता मला मी जो हा व्हिडिओ बनवला आहे तो MA मास्टर ऑफ आर्ट्स मध्ये इतिहास विषयासाठी मी हा पेपर म्हणजे हा जो व्हिडिओ बनवलेला आहे। तर यामध्ये तुम्हाला मास्टर ऑफ आर्ट्सचे दोन ऑप्शन दिसतील, यामध्ये पहिला आहे तो 31/41 मास्टर ऑफ आर्ट्स CBSE, CBCS, NEP आणि 44/62 मास्टर ऑफ आर्ट्स CBCS, NEP। आता हे दोन्हीकडे मास्टर ऑफ आर्ट्स दिसते, तर त्याच्यामधला जो 31/41 जो आहे हा लँग्वेजच्या मास्टर ऑफ आर्ट्स या कोर्सेससाठी आहे, म्हणजे लँग्वेज मधून जे MA कोर्सेस आहेत भाषा विषयातून त्यासाठी आहे। आता या भाषांमध्ये कुठल्या आहे, भाषा विद्याशाखेमध्ये तर मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषा ज्या आहेत त्यांचे कोर्सेस आपल्याला 31/41 या कोडच्या माध्यमातून भरायचे आहेत। तर ज्यांना MA इतिहास किंवा MA सोशियोलॉजी किंवा MA पॉलिटिकल सायन्स किंवा MA इकॉनॉमिक्स करायचं आहे त्यांनी 44/62 हा विषय निवडायचा आहे। हां तर ते तुम्ही पाहून घ्या, 31/41 घेतल्यानंतर तुम्हाला इथं कोर्सेस मध्ये दिसेल बघा की लँग्वेजेस दिसतात आणि जर तुम्ही इथं 44/62 घेतलं तर तुम्हाला कोर्सेस मध्ये ब्रांचेस मध्ये इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सोशियोलॉजी असे कोर्सेस दिसतात। तर त्या हिशोबाने तुम्हाला जे कोर्सेस निवडायचे आहेत
बी एस सी बीएमएससी मॅथमॅटिक्स असेल, हां तर हे सगळे कोर्सेस तुम्ही एम कॉम वगैरे बी कॉम असेल, हां तर हे कोर्सेस तुम्ही इथं निवडू शकता. तर कोर्स पार्ट मध्ये पार्ट वन निवडायचा आहे, त्यानंतर आता मी एम ए इतिहासासाठी दाखवतो, त्यामुळं 44 62 हा जो कोड आहे हा कोड मी इथं निवडलेला आहे, आणि मास्टर ऑफ आर्ट्स सेमिस्टर 1 हा कोर्स पार्ट म्हणून सिलेक्ट करायचा आहे. ब्रांच मध्ये हिस्ट्री निवडतोय, मायग्रेशन असेल, जर तुम्ही दुसऱ्या विद्यापीठातून शिवाजी विद्यापीठामध्ये आता येत असाल, हां किंवा तुम्ही शिवाजी विद्यापीठा व्यतिरिक्त दुसऱ्या विद्यापीठामध्ये तुमचं आधीचं शिक्षण झालं असेल तर मायग्रेशनवर येस असं क्लिक करावं लागेल. जर तुम्ही शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला नो वर क्लिक करायचं आहे. स्टडी सेंटर निवडताना तुम्ही दूरशिक्षण केंद्रावर जे लर्नर्स लिस्ट दिलेली आहे स्टडी सेंटरची, त्यावर पाहून तुम्ही त्यातले तुमच्या जवळचं स्टडी सेंटर जे आहे ते निवडू शकता. आता मी मिरज जवळचं स्टडी सेंटर निवडायचं आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये खाली जाईन आणि इथं जे काही स्टडी सेंटर दिसेल तो आपण निवडतो, जे मला जवळ पडेल तिथून असं स्टडी सेंटर मी निवडतोय. त्याच्या सांगलीतलं मला स्टडी सेंटर जवळ आता दिसतंय याच्यामध्ये. त्याच पद्धतीने तुम्ही बारकाईनं हे पाहून तुम्हाला जो स्टडी सेंटर आहे सोयीचं आहे जवळचं आहे ते तुम्ही निवडू शकता. हां तर त्यानंतर जिथं जे स्टडी सेंटर तुम्ही निवडाल तिथंच तुमची परीक्षा होणार आहे, तेच तुमचं एक्झाम सेंटर असेल, जे स्टडी सेंटर असेल तिथंच तुमची परीक्षा होईल. त्यामुळं स्टडी सेंटर हे आपल्या सोयीच्या हिशोबानं जवळचं स्टडी सेंटर निवडावं. त्यानंतर सेव आणि कंटिन्यू वर क्लिक करा आणि म्हणजे ही माहिती सेव होऊन जाईल. या पद्धतीने तुमच्या कोर्सच्या संदर्भातली माहिती सेव झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला पुढचा ऑप्शन आहे तो क्वालिफाईंग एक्झामिनेशन. क्वालिफाईंग एक्झामिनेशन इन्फॉर्मेशन जे आहे, क्वालिफाईंग एक्झामची इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला भरायची आहे. म्हणजे समजा तुम्ही बीए कोर्स करत असाल तर एसएससी एचएससी जे आहे 12वीची परीक्षा ती तुमची क्वालिफाईंग एक्झाम आहे. जर तुम्ही एमए साठी ऍडमिशन घेत असाल तर तुमची बीए ची परीक्षा ती जी आहे ती क्वालिफाईंग आहे, किंवा तुम्ही एमएससी मॅथमॅटिक्स साठी घेत असाल बीएससी ची परीक्षा क्वालिफाईंग एक्झाम म्हणून आहे. तर त्यामुळे त्या हिशोबाने म्हणजे एमकॉम ला ऍडमिशन घेत असाल तर बीकॉम ची परीक्षा ही क्वालिफाईंग एक्झाम आहे, तर त्या परीक्षेची माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. आता एमए साठी बीए ही क्वालिफाईंग एक्झाम आहे, त्यामुळे मी त्याच्या संदर्भातली माहिती इथं भरत आहे. ग्रॅज्युएट फ्रॉम शिवाजी युनिव्हर्सिटी स्टुडंट, आणि बोर्डच्या जागी बोर्ड असं लिहिलंय तिथं तुम्ही शिवाजी विद्यापीठ असं लिहू शकता. हां आणि ज्या ज्या जे 10 12 म्हणजे बीए ला ऍडमिशन घेतात त्यांनी त्यांच्या बोर्डची माहिती जे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे त्याची माहिती इथे द्यायची आहे. हे झाल्यानंतर हे सेव आणि कंटिन्यू करावं. हे सेव झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंटच्या संदर्भात माहिती विचारली जाईल. आता समजा तुम्ही एमए ला ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला इथं जोडायचे आहे सोबत, त्याच्यामध्ये ट्रान्सफर सर्टिफिकेट महत्वाचं आहे, त्याच्यानंतर तुम्ही 10वी 12वीचे मार्क लिस्ट पासिंग सर्टिफिकेट आहे, हां 10वीचं पासिंग सर्टिफिकेट आहे. समजा तुम्ही रिझर्वेशन मध्ये असाल नॉन क्रिमिलियर पण लागेल, हां त्यानंतर दुसऱ्या विद्यापीठातून आला असाल तर मायग्रेशन सर्टिफिकेट लागेल, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनचा सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. हां तर अशा पद्धतीने जे जे डॉक्युमेंट्स तुमचे आवश्यक आहेत ते तुम्ही इथं जोडायचे आहेत. हां ते जोडले सिलेक्ट केले डॉक्युमेंट्स इथं दिसेल, ते केल्यानंतर सेव आणि कंटिन्यू वर क्लिक करायचे आहे. येस सेव इट वर क्लिक करा, त्यानंतर ही तुमची माहिती सेव झाल्याचा तुम्हाला मेसेज येईल. त्यानंतर तुम्हाला स्टुडंट फोटो अँड साईन हे अपलोड करायचं आहे. त्यासाठी तिथे सूचना आहे की फोटो आणि सिग्नेचर जे स्कॅन कॉपी आहे ती 15 KB पेक्षा जास्त नसावी, हां त्या 15 KB पेक्षा कमी असावी. तर त्या हिशोबाने तुम्ही तो फोटो जो आहे त्याची साईज छोटी करून घ्यायची आहे. स्टुडंट इमेज मध्ये तुम्ही जाऊन चूज फाइल वर जाऊन जो कुठला तुमचा फोटो आहे तो तुम्ही क्लिक करायचा आहे, तो 15 KB पेक्षा कमी असेल. आणि त्यानंतर स्टुडंट साइन जे आहे
ती तुम साइन देखील 15 KB पेक्षा कमी साइजची सिलेक्ट करा आणि सेव आणि कंटिन्यू करा. अशा पद्धतीनं ही इमेज आणि साइन हे सेव झाल्याचं तुम्हाला मेसेज येईल. त्यानंतर ओके वर क्लिक करा. इथे तुम्हाला तुमचे विषय सिलेक्ट करायचे आहेत. आता आपल्या इथं काय केलेलं आहे की तुमचे जे पहिल्या सेमिस्टरचे विषय जे आहेत ते तुम्हाला इथे दिसतील. त्यातले तुम्हाला कंपल्सरीचे विषय दिसतील आणि ऑप्शनलचे तुम्हाला 2 विषय, 3 पैकी 2 विषय, म्हणजे इतिहास विषयामध्ये 3 पैकी 2 विषय तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत, तर ते तुम्ही सिलेक्ट कराल. आणि त्याच्यानंतर एक SSC चा विषय असतो, त्याच्यावर टिक करायचं आहे. तर ही एक प्रोसेस तुम्हाला इथं करायची आहे. सेमिस्टर 1 चे विषय निवडल्यानंतर सेमिस्टर 2 चे विषय हे सेमिस्टर 1 च्या विषयाच्या अनुसार ऑटोमॅटिक पद्धतीनं सिलेक्ट होतील. ते तुम्हाला मी दाखवेन की कशा पद्धतीने होते. तर पहिल्यांदा तुमचे जे कंपल्सरी विषय आहेत ते कंपल्सरी विषय आपल्याला इथे दिसत आहेत. 3 2 कंपल्सरी विषय आणि इंटर्नशिप आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की 3 विषय आहेत, त्यातले तुम्हाला 2 निवडायचे आहेत. हा मग तुम आपण पहिला एक निवडू, लिगेसी ऑफ मराठा आणि मेकिंग ऑफ 19th सेंचुरी महाराष्ट्र. हे 2 निवडल्यानंतर तुम्हाला 2 विषय झालेले आहेत. आणि SSC इंडिया जो आहे, हा SSC आयडिया ऑफ इंडिया जो आहे, हा देखील तुम्हाला विषय निवडायचा आहे. यातला एक विषय तुम्हाला निवडायचा आहे. अशा पद्धतीनं क्लिक केल्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू वर क्लिक करावं. हे केल्यानंतर सेव्ह इट म्हणलं की तुम्हाला तुमचे सेकंड इयरचे विषय हे ऑटोमॅटिक पद्धतीनं दिसतील. हे पहा, अशा पद्धतीनं ऑटोमॅटिक पद्धतीनं तुमचे सेकंड सेमिस्टरचे विषय सिलेक्ट होऊन आलेले तुम्हाला दिसतील. हां, म्हणजे कंपल्सरीचे विषय, त्याच्यानंतर ऑप्शनलचे 2 विषय आणि SSC जो स्किल एनहान्समेंट कोर्स आहे तो पण विषय सिलेक्ट करून आलेला तुम्हाला इथे दिसेल. हा विषय, हे विषय सेकंड सेमिस्टर विषय तुम्हाला स्वतः सिलेक्ट करता येत नाही, ते ऑटोमॅटिक पद्धतीने येतात. हां, तर इथं आल्यानंतर इथं पुन्हा येऊन तुम्हाला इथं सेव्ह अँड कंटिन्यू वर क्लिक करायचं आहे. आता हे या पद्धतीने तुमचे विषय जे आहेत ते सिलेक्ट झालेले आहेत. तर ओके म्हणा. ओके म्हटल्यावर तुम्हाला इथं सेमिस्टर 1 ची विषयांचं लिस्ट दिसेल आणि सेमिस्टर 2 चे सब्जेक्ट हॅज बिन सबमिटेड सक्सेसफुली असं देखील तुम्हाला इथं दिसेल. त्यानंतर इथं पेमेंटचं ऑप्शन आहे. तुम्हाला यानंतर पेमेंटसाठी जाता येईल आणि हे रजिस्ट्रेशन फॉर्म हा इथून प्रिंट करता येईल. त्यामुळे ऑनलाईन पेमेंटसाठी तुम्ही इथे क्लिक करू शकता आणि गो फॉर ऑनलाईन पेमेंट वर क्लिक केल्यानंतर पेमेंटसाठी पुढे तुम्हाला जाता येईल. आणि इथे येऊन तुम्हाला पेमेंटसाठी हे गेटवे आहेत, त्यातला हा ऍक्सिस बँकचा गेटवे आहे. तिथं मेक पेमेंट वर क्लिक करून तुम्हाला ही जी फी आहे 5,790 रुपये ती तुम्हाला पे करता येईल. तर मेक पेमेंटसाठी तिथं जाऊन तुम्हाला ऍक्सिस बँकेवर जाऊन हे तुम्हाला करता येईल. ठीक आहे, तर इथे जाऊन तुम्हाला ऑप्शन्स आहेत, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, NETF, NEFT, RTGS या माध्यमातून तुम्ही ते करू शकता. तर त्या पद्धतीनं हे पेमेंट तुम्हाला करता येईल. इथं आल्यानंतर आपल्याला स्टुडंट रजिस्ट्रेशनचं जे आहे तिथं आपल्याला पेमेंट केल्यानंतर इथं पेमेंटचे प्रिंटचा फॉर्म तुम्हाला पाहता येईल. इथं त्याचबरोबर इथं प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म एक हा टॅब आहे. इथून तुम्हाला प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म वर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म तुम्हाला इथे दिसेल. आणि तुमचे विषय देखील तुम्हाला इथं लक्षात येतील, म्हणजे सेमिस्टर 1 चे विषय, सेमिस्टर 2 चे विषय हे तुम्हाला या माध्यमातून इथं पाहता येतील. तर तुमची जी काही तुम्ही माहिती भरलेली आहे ती व्यवस्थितपणे पाहावी आणि त्या हिशोबाने ती सगळी बरोबर असेल, बरोबर आहे असलेली माहिती ही या फॉर्म तुम्ही प्रिंट आउट करून घ्या. याच्याबरोबर जी ऍडमिशनची फी आहे ती पेमेंट जी आहे ती फी देखील पे करून त्याची जी रिसिट आहे ती रिसिट तुम्हाला याच्यासोबत जोडायची आहे. आणि जे काही तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहेत, शैक्षणिक कागदपत्र आहेत, त्याचे झेरॉक्स कॉपीज जे आहेत त्या याच्यासोबत जोडून आपल्या स्टडी सेंटरमध्ये तुम्हाला जमा करायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर या पद्धतीनं लवकरात लवकर तुमचे फॉर्म भरा आणि आपला प्रवेश निश्चित करा. धन्यवाद.